नवी मुंबईतील शासकीय हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी देण्यात आलेला भूखंड सवलतीच्या दराने उपलब्ध करण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको प्रशासनास आदेश दिले होते। याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी यांची भेट घेतली। यावेळी सिडको एमडी यांनीही सकारात्मक निर्णय घेत शासनाच्या जीआरनुसार विशिष्ट रक्कम आकारून सदर भूखंड त्या दरानुसार उपलब्ध करून देणार असल्याचं सूचित केलंय। उरण पनवेल ठाणे जिल्ह्यातील शेकडो रुग्ण नवी मुंबईत उपचारासाठी येत असून कोविड काळात याची उणीव प्रकर्षानं जाणवली। खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराचा खर्च न परवडणारा असल्यानं सदर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारणे ही काळाची गरज आहे। आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असून सदर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा उपयोग नवी मुंबईसह संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांनाही होणार आहे। यामुळे लवकरच नवी मुंबईत सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यास गती प्राप्त होणार असून सर्व स्तरातून आनंद व्यक्त होतोय। आज मी डॉक्टर संजय मुखर्जी सिडकोचे MD यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याकडे मी मागेच मागणी केली होती, जे मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल त्यासाठी त्यांनी 8.5 एकरचा भूखंड देऊ केलेला आहे महानगरपालिकेला, पण त्याचा जो दर लावलेला आहे तो फार अव्याढव्य दर आहे। त्यामुळे आम्ही ही मागणी केली की कमीत कमी या भूखंडाचे दर असावे, याचा 107 कोटी दर लावलेला आहे। अजून हॉस्पिटल बनवायचं आहे, त्याच्यानंतर ते सुरू ठेवायचं आहे, त्यालाही खर्च आहे आणि हे मोफत हॉस्पिटल आहे, काही कमर्शियल नाही। मेडिकल कॉलेज वगैरे हे गोरगरिबांसाठी हॉस्पिटलची जागा आपण मागितलेली आहे। नव्या मुंबईमध्ये सिडकोनी सर्व व्यवस्था करून दिल्या पण हॉस्पिटल बनवलं नव्हतं, म्हणून त्या हॉस्पिटलची मागणी गेले 5-6 महिन्यापासून माझी सुरू आहे आणि ती दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी पत्र आणून आज त्यांना दिलेलं आहे की कमीत कमी दर करून सगळ्या बाबी चेक करून ते देण्यात यावं। आज मुखर्जी साहेबांनी मला सांगितलेलं आहे की मी जे मेडिकलसाठी आणि कॉलेजसाठी जे दर आहेत शासनाचे ते किती आहेत काय बघून त्याप्रमाणे तुम्हाला दर मी कमी करून देत आहोत असं त्यांनी मला आज सांगितलेलं आहे। तर हा फार मोठा दिलासा नवी मुंबईकरांना मिळेल, कारण नवी मुंबईकरांच्या प्रॉपर्टी टॅक्सचा खून पसिन्याचा जो पैसा आहे तो प्रॉपर्टी टॅक्समध्ये जातो आणि त्याच्यातूनच हे हॉस्पिटल निर्माण होणार आहे। तर आमची तीच मागणी होती की ह्या हॉस्पिटलच्या भूखंडाचा दर कमी करून द्यावा आणि तो MD साहेबांनी मान्य केलेला आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई।